again. Redskins. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, आपण म्हैस पालन व्यवसायामध्ये म्हशी खरेदी करण्यासाठी आपण जे व्यापारी असतात आणि त्या म्हशी कशी खरेदी करतात ते शेतकरी असतात त्यांच्या व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्ही जर म्हशी खरेदी करणार असाल तर तुम्हाला त्याची माहिती भेटावी. तर इथं शेतकरी आले आहेत सुमित पंडू यांच्या डेअरी फार्मवर, जिंद आहे हरियाणामध्ये. तर आता यांनी कशा म्हशी सिलेक्ट केल्या त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपण. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा, जेणेकरून तुम्हाला म्हैस पालन खरेदी करायचं असेल, म्हैस पालनामध्ये म्हशी खरेदी करायची असेल त्याच्याविषयी अधिक माहिती भेटेल. नमस्कार. नमस्कार. मी नदीम पाशा शेख अहमद तांबोळी, मुक्काम पोस्ट बाराळी, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. सुमित पंडू आपके एक बार पहचान. नमस्कार क्षेत्रीय बंधु, मेरा नाम सुमित पानू है. सुमित पानू डेयरी फार्म जींद हरियाणा से. अपना काम महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, केरला, तमिलनाडु, पंजाब, यूपी, लगभग ऑल ओवर पूरे इंडिया में अपना मुरा में ऐसी सप्लाई करने का काम है. उधर बैस देने का, सेट करने का, लेबर का, पूरा ये काम किया जाता है. कितने टाइम से कर रहे हो सर? वैसे तो फैमिली बिजनेस है, लेकिन मेरे को खुद को 15 साल हो गए काम करते करते. अभी काम कैसे स्टार्टिंग किया आपने? ये फैमिली बिजनेस था सर, खेलते थे, जॉब भी किया लेकिन नहीं मन लगा. जो स्टार्टिंग से जहाँ इंटरेस्ट हो जाता है, जानवर में इंटरेस्ट था. जब ये नहीं सोचा था कि जानवर का मैं व्यापारी बनूंगा ऐसा कुछ, लेकिन इंटरेस्ट था. वो इंटरेस्ट धीरे धीरे अपना व्यापार में काम में बदल गया. तुम्ही कधी आला इथं? मी इथं 5 तारखेला सकाळी आलो. 5 तारखेला. बरं. आणि कसा कसा आल्यानंतर यांची तुम्हाला कसा कॉन्टॅक्ट झाला आणि कसं? नाही, मी गेल्या 1 वर्षापासून यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. माझ्या शेड उभारणीपासून त्या चाऱ्याच्या व्यवस्थे, चारा काय, कुट्टी काय, मशीन काय, किती बाय कितीचं हौद असायला पाहिजे, किती बाय कितीचं आपली चा ढोन असायला पाहिजे, ह्या सगळी माहिती मी फोनवरून त्यांच्याकडून घेत होतो. आणि त्यांनी मला सविस्तर असं मार्गदर्शन करून मी 1 वर्षापासून त्यांच्या संबंधामध्ये आहे. आणि मी काल 4 तारखेला मी नांदेडवरून बसलो आणि 5 तारखेला मी सकाळी जिंदला उतरलो आणि त्यांची 4-व्हीलर घेऊन त्यांनी मला रेल्वे स्टेशनवर घ्यायला आले. आणि आल्यानंतर चांगलं व्यवस्थित इथं कसं वाटतं तुम्हाला सर्विस? चांगली वाटली. मला जे अपेक्षित नव्हतं त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे बघायला भेटलं. आता किती म्हशी घेतल्यात? मी 10 म्हशी, 11 म्हशी आणि 1 बुल घेतला. तिथं काय काय पूर्वतयारी केली होती तुम्ही ह्या म्हशी खरेदी करण्यापूर्वी? नाही, मी तिथं सगळी तयारी करून आली. नवीनच करता ना? नवीनच करतोय, पण मी 1 वर्षापासून तयारी चालू होती माझी. काय चालू होती तयारी? मी नेपियर घेतलं, मी ज्वारी घेतली, टाळक्याचा कडबा 8,000 जमा केला, कडबा कुट्टी मशीन आणली, पंखे बसवले, सेटअप पूर्ण, नेट वगैरे, जाळी वगैरे बसून सगळं. आता इथून गेल्याबरोबर मला मशीन बांधून माझं फ्लॅट म्हणजे कोणत्याही एकही वस्तूची कमतरता नाही आहे. मी पूर्ण तयारी केली होती. ओके. आता तुमचा मुलगाच आहे ना? हा, माझा मुलगा, याच्यासाठीच करतोय मी. ह्याच व्यवसाय तुम्ही का सिलेक्ट केला? याकडं म्हैस पालनाकडेच का वळाला? काय नाही, व्यवसाय करत होता तुम्ही. मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे आणि हा माझा मुलगा बी कॉम झालेला आहे, आता एम कॉम करतो आहे. एक इंटरेस्टेड म्हणून सध्या तो रिकाम आहे आणि याची त्याची चाकरी करण्यापेक्षा माझी स्वतःची शेती आहे 3 एकर. आणि या मुलाला माझ्या पण इंटरेस्ट आहे याच्यामध्ये. पप्पा मी करतो आहे म्हणून तो म्हणत होता, त्याच्यामुळे माझ्या मुलाला मी ते घालून देतो. आता तू तरुण आहेस, आता म्हैस पालन करायचा तू आता तयार केली आहे, म्हैसी घेऊन चाललाय, याकडे वळण्याचं कारण काय आणि कशी प्रेरणा भेटली तुला या व्यवसायाकडे वळायला? मला व्यवसाय मी माझ्या मित्राचा पण एक गोठा आहे, त्यांना बघून सगळं, त्यांचं पूर्ण दूध किती लिटर निघते, काय त्याची प्रोसेस आहे सगळं बघून मला त्याच्यापासून कल्पना झाली. समजा आता आवड आहे? हो. आता इथे गेल्यानंतर पूर्ण करण्याची आहे का तेवढी? हो, माझी आवड आहे म्हणून तर एवढं सर्व केलं. मग त्यावेळेस तू काय काय पहिल्यांदा या व्यवसायाकडे वळताना काय काय केलं? आधी मी अहमदनगरला श्रद्धा ढवण यांचं फार्म आहे तिथं प्रशिक्षणासाठी गेलो होतो. तिथं 3 दिवसीय प्रशिक्षण घेतलं पूर्ण. मग बाकी दुसऱ्या माझ्या मित्रांच्या गोठ्यावर मी 1 महिना तिथं प्रॅक्टिकली राहून शिकलं. तिथं कसं केलं जातं, किती चारा टाकला जातो, शेण कसं काढायचं, सर्व गोष्टी मी 1 महिना प्रॉपर तिथं राहून टेक्निकली शिकलो सर. ओके. आता तुम्ही म्हशी काय रेंजने खरेदी केल्या आणि कशा घेतल्या, काय लिटर दूध देणारे घेतले? मी 12 ते 14 लिटरच्या म्हशी घेतल्या आणि म्हशीचं दूध 4 वेळेस काढून घेतल्या. आणि ग्रामीण भागामधून मला म्हशी
घेऊन दिल्या. इथे खूप मोठे तबेले आहेत, पण याच्यापेक्षा आपण व्यापाऱ्यापेक्षा आपण ग्रामीण भागात जाऊ म्हणून मला प्रावर्त केले सुमित भैयानी. आणि सोबत दररोज जवळपास माझ्या मतानं मला 2000 मशी दाखवल्या आणि जवळपास 20 ते 25 खेडे आम्ही फिरलो. त्याच्यामध्ये जे ॲक्टिव्ह मशी आहेत, जसं की खूर आहे, कानफुटका आहे का, काही म्हैस बिमार आहे का, दूध व्यवस्थित देतो की नाही, पानाबरोबर फुटतो की नाही, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला समजून सांगून माझं जे लक्ष जाते त्या म्हशीवर आणि मला आणि त्यांना मला पटवून बी नाही त्यांनाही पटलं पाहिजे असं त्यांनी सांगितल्यानंतरच मी ते म्हैस घेतलो आणि असं मला 10 म्हशी 11 म्हशी सिलेक्ट करून दिल्या. किती रेंजपर्यंत होत्या? त्यांनी किमती काही सांगत होत्या, त्यांच्या भाषेचा माझा प्रॉब्लेम होता, पण यांनी त्या माणसाला कन्व्हिन्स करून 1.70, 1.70, 1.80, 1.60 म्हणत होते ते, पण सुमित भाई आणि 80 पासून चालू करायचं, कुठं 90 पासून चालू करायचं आणि शेवटी आम्ही तिथून लांब महाराष्ट्रातून इथपर्यंत आलो तर आम्हाला चांगल्या म्हणजे कमी किमतीमध्ये मशी पडावं त्यांचा बरोबर मार्गदर्शन केली. हा चांगली म्हणजे आम्हाला जी अपेक्षा नव्हती त्या अपेक्षापेक्षा सुद्धा त्यांनी जास्त हे करून मला मशी दिली. माझी म्हैस 1.60 पासून ते 1.20 पर्यंत आहेत. बिलकुल सकाळी पहाटे 4 वाजता उठवायचं. प्रत्येक जी म्हैस घेतलेली आहे आपण सौदा आज जर सौदा झाला तर आपण 4 टाइम दूध काढूनच म्हैस घेतली. तुम्हाला आता म्हशी खरेदी करता आधी तुम्हाला काहीच अनुभव नव्हता? नवीनच तुम्ही? नाही, अनुभव नव्हता असं म्हणता येत नाही. मी माझ्या जवळपास मी म्हशी घेण्याच्या अगोदर घोडेगाव, किनगाव, आमदपूर, जांब, नांदेड असे मी बाजार म्हशी तपासल्या, म्हशी घेतल्या, कसा व्यवस्था काय धंदा चालतो, कसा धंदा चालतो, किंवा काय रेंजची म्हैस आहे, तो ब्रीडची आहे का की का म्हणजे काही 80% आहे का 70% आहे, पण तिकडल्यापेक्षा ह्या म्हशी फार चांगल्या आहेत. तुम्ही आधी प्युअर ब्रीड आहे, प्युअर ब्रीड आधी सगळं तिथं अभ्यास केला ना मगच तुम्ही म्हशी? हो, मी गेल्या 1 वर्षापासून तोच करतो. कुठेही म्हशीचं काही जर दिसलं की मी ॲग्रेसिव्ह तिथं जाऊन बघणार, तपासणार, त्या मालकाशी बोलणार, व्यापाऱ्याशी बोलणार. शेतकऱ्यांनी केलं पाहिजे ज्यांना नवीन करायला? 100% करायला पाहिजे. त्यामुळे तिथं सिलेक्शन करताना आपल्याला लगेच कळतं की म्हशीची किंमत काय आहे, बरोबर? नाही, किंमत ही कळेल आणि असं काही नाही, पण शेतकऱ्यासाठी चांगला एक उत्तम धंदा आहे असं काही म्हणजे हे नाही. सुमित सर, इनका बपेलो किस रेंज ते लिया, कहा कहा लिया, कैसे किया? सभी बफेलो सर गांव से लिया, किसी व्यापारी से भैंस नहीं टाइप तो, और लगभग 1,05,000 के आसपास से शुरू होके 1,20,000 इनका ऊपर से ऊपर का भैंस है. 12 लीटर से 14-15 लीटर तक इनका भैंस लिया. ओके, और इन्होंने जो ब्रीडिंग पर्पस के लिए दिया आपने क्या मिल्किंग के लिए दिया? इसमें दोनों है सर, ब्रीडिंग भी और मिल्किंग भी. अभी ये रेट इनका कम क्यों होने का रीज़न है, इस टाइम बारिश के टाइम हमारे भैंस ज़्यादा जमती है तो माल हो जाता है ज़्यादा, इसी वजह से. जैसे पहले भी हमने वीडियो बनाए हैं उनमें देखा, यही वैसे 1.40-1.43 की लेनी पड़ रही थी 2 महीने पहले और आज में कम से कम मेरे हिसाब से 15,000 से 20,000 रुपये का अंतर. आज 15,000 से 20,000 रुपये बेस डाउन कम रेट से मिल रहा है. उसके साथ उन्होंने क्या क्या दिया, आपने क्या क्या दिया इनका, कैसा और कितना रेंट लगा है उधर जाने के लिए गाड़ी का? इनको सर गाड़ी हुआ है 81,000 रुपये में, 10 चक्का गाड़ी है जिसमें 11 जानवर आता है आराम से, और इनका उससे अलग से चारा और ये अपना लेबर खर्चा ये है 81,000 रुपये ट्रांसपोर्ट से गाड़ी लिए. वर्कर भी आपने दिए उनको? हाँ, इनको गाड़ी में तो जाता ही है सर, ऐसे और लोगों की तरह नहीं है अपना वर्कर है. गाड़ी वाला भी क्या करते हैं, व्यापारी भैंस दिला दिया, उधर पहुँचाया, भैंस उतारते ही लेबर वापिस भाग आता है. नया आदमी उसको भैंस सेट करने का नहीं पता तो लेबर भाग आएगा, फिर इतना पैसा लगा वो सारा खराब हो गया. लेबर वो तो जो गाड़ी वाली है वो तो परमानेंट उधर रहती है जब तक वह सेट नहीं होती, लेकिन उसके बाद भी जो इनको परमानेंट पूरे उम्र काम करने के लिए लेबर चाहिए वो भी मैं नहीं दिया है. तुम्ही इथे किती दिवसात मशी सगळ्या घेतल्या, किती दिवस लागले सगळे सिलेक्ट? 6 दिवस लागले आम्हाला जवळपास. ओके, 6 दिवस लागले आणि अशी काही घाई गडबड केली नाही सुमित भैयानी. आरामशीर ज्या म्हशी आवडल्या त्याच म्हशी घेऊन दिल्या आणि
माझ्या अपेक्षेपेक्षा अगोदर सांगितलं ना मी तुम्हाला की माझ्या अपेक्षेपेक्षा खूप कमी याच्यामध्ये घेतल्या आणि चांगल्या ब्रीडच्या घेतल्या आणि औषध आज सकाळपासून आम्ही म्हणजे आज लोड होणार आहे सकाळपासून आम्हाला काय मॅट लागतील काय चारा लागेल काय मेडिकल लागेल काय रस्त्यामध्ये काय प्रॉब्लेम येईल काय याची दक्षता तेच घेत होते आम्ही काही म्हणजे काही खरेदी केलं नाही आणि खरेदी करून सुद्धा त्यांनी अव्वाच्या सव्वा काही लावलं नाही माझ्या मताने ते 5,000 डिझेल पेट्रोल टाकले असतील ते फक्त मला 2,000 रुपये भाडं लावले आज मी खूप आनंदित झालो की बा 4 दिवसापासून माणूस फिरतोय गाडी घेऊन आपल्याकडे एगेज म्हणलं तरी जवळपास 2,000 रुपये घेतात 1200 + 800 पण हा माणूस घेऊन फिरून सुद्धा आणि आम्हाला माझ्या घरी हा माणूस एक रात्री आला होता नाईटसाठी आणि ते तिथं थांबून सुद्धा इथं येऊन ते जे 2,000 रुपये मशीला घेतले माझ्या माझ्याकडून अपेक्षा होती की हे काय काय करतात की पण ते असं काही विषय नाही फार सुंदर आणि खूप चांगला माणूस आहे आणि सगळंच व्यवस्थित सगळं गुळापासून ते चुनीपासून ते भुस्कुटापासून जे काही लागेल ट्रॅव्हलिंगमध्ये ते सगळे दिले आणि एक माणूस परमनंट दिला आणि एक 2 माणसं दिली मला एक माणूस एक जो भैया आहे तो मशीन पूर्ण सेटअप होईपर्यंत थांबणार आहे दोन्ही भैया एक भैया परत येईल आणि एक भैया माझ्याकडे परमनंट राहील अशा पद्धतीनं सगळी लिंक लावून दिली आणि व्यवस्थित काही त्याचं म्हणजे हे नाही समजा तुम्ही आज लोड करणार आहे हो किती भाडं लागलं तसं तर ते लोक म्हणत होते 90,000 95,000 पण अमित भैयानी विशेष करून दोन्ही गाड्या माझे मित्र एक आले नाईनवाड म्हणून नायगाववरून त्यांची गाडी आणि आमची गाडी 2 गाड्या असल्यामुळे ट्रान्सपोर्टवाल्यानं खूप कमी दरामध्ये म्हणजे 81,000 रुपये लागले आज काल 89 म्हणत होते 95 म्हणत होते पण आज त्यांनी स्वतः होऊन प्रत्येका दुकानाला जाऊन त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये ते हे करून त्यांनी कमी दरामध्ये मला 81,000 रुपये गाडी बसवली आता तिथं तुम्हाला काय अंदाज तुम्ही आता एवढे दिवस तुम्ही म्हणता की मशी खरेदीच्या आधी तुम्ही हे केलं सगळी इकडे बघितलं साधारणपणे आता तुम्ही 11 मशी घेतल्यात ना टोटल तर किती उत्पन्नाची अपेक्षा करणार नाही उत्पन्नाची अपेक्षा लोकांची चाकरी केलो तर आपण तर माझा मुलगा समजा मुंबई पुण्याला गेला 25-30,000 रुपये भेटतील मग इथं घरी बसल्या जर माझा मुलगा जर 50,000 रुपये बी जर असेल तर मला मी समाधानी आहे त्या अपेक्षेने तुम्ही हा व्यवसाय हो घरची भाकर खाऊन आपल्या घरी आपला मुलगा राहील आपल्या डोळ्यापुढे राहील शेतीकडे लक्ष राहील आणि एक छंद म्हणून आणि त्याच्यामध्ये आहे तो ॲक्टिव्ह आहे करल असे अपेक्षा आहे म्हणून हे केलं ह्याच्या आधी कुठली जनावरे पाळत होता तुम्ही नाही माझ्याकडे आहे ऑलरेडी एक कारोड आहे एक गाय आहे आणि एक म्हैस अगोदर माझ्याकडे 1-6 महिन्याखाली म्हैस पण होती वर्षाखाली माझ्या वडिलासाठी घेतली होती आता नाही ती विकली मी पण जवळपास छंद आहे मला शेती सध्या 3 एकर आहे आणि मी खणून केलोय 2 एकर लीजवर अशी 5 एकर शेती आहे तर मग आता तुम्ही शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडतोय का असं काय सल्ला काय सांगा 100% परवडायचं आहे परवडायचं नाही असं म्हणता येणार नाही आणखी आपण घातलो तर म्हणजे लगेच एखादी पिठाच्या पिठासारखं पैसा कमवू असं नाही ब्रीड बी चांगलं होईल दूधही चांगलं होईल माणसाचा पगार वगैरे सगळं जाऊन थोडाफार हळूहळू पिकअप घेईल असं मला वाटते आणि माझी इच्छा आहे पुढे आणखी 6 महिन्यानंतर मी आणखी एक दुसरा लॉट घेणार आहे आणि तो सुमित भैयाकडूनच घेणार शेडला किती खर्च आला माझ्या शेडला जवळपास 7.5 ते 8 लाख रुपये आला आणि आता त्यामध्ये किती कॅपॅसिटी मी 20 मशीची कॅपॅसिटी केलेली आहे भैयासाठी एक चांगली रूम केलेली आहे भैयासाठी एक संडास बाथरूम काढलेली आहे जे काही स्टोर रूम असेल सुन्नी किंवा औषधं वगैरे फीडसाठी त्याच्यासाठी एक रूम केलेली आहे 40,000 लिटरचा मी टँक बांधलेला आहे सगळ्या गोष्टी परिपूर्ण केलेल्या आहेत आता ह्या ज्या मशीचं दूध तुम्ही किती टाइम काढून बघितलं मी 4 टाइम काढलो सर कधी कधी जात होता मी 4:15 14 दिवसभर व्यवहार व्हायचा आणि सुमित भैयानी मला 3:50 म्हणजे 4:00 मला उठवायचे येऊन उठवणं दिन भाई अपने को जाणे खाय चेकिंग करणे के लिए असं सोबत घेऊन जात होते आणि व्यवहार आल्यानंतर नाश्ता पाणी सगळं व्हायचा घरीच त्यांच्या आम्ही आतापर्यंत हॉटेलामध्ये चहा पण घेतली नाही आम्ही नाश्तासुद्धा केला नाही बाहेर त्यांनी 3 टाइम आम्हाला जेवण नाश्ता चहा पाणी दूध बिस्किट सगळं व्यवस्थित काही चार्जेस नाहीत काही नाही आणि सगळं म्हणजे आम्ही मी तर म्हणतो माझं वय 52 आहे मी माझी एवढी व्यवस्था सासरवाडीवाल्यांनी पण केली नाही
चांगलं वाटलं. माझ्या आईवडिलांची सुद्धा माझ्या मिसेसची सुद्धा आठवण स्वयंपाकाच्या बाबतीत पोटाच्या बाबतीत आली नाही. चांगले लोक आहेत, सज्जन लोक आहेत, घरचं वातावरण चांगलं आहे. बिलकुल अजिबात नाही. चोख व्यवहार, चांगला व्यवहार आणि माणसाची नीतिमत्ता आम्ही तेव्हाच ओळखतो. मी पण पोस्ट ग्रॅज्युएट आहे. फारच चांगले माणसं आहेत. या माणसाला बघून मला खूप गोष्टी आठवण म्हणजे आठवण राहील असं आहे. तुम्ही सर इनका जो पॉप्युलर आपने सिलेक्ट किया है वो उसमें क्या क्या देख के सिलेक्ट किया है? सर सबसे पहले तो पहले में ही देखना चाहिए ये ब्रीड कैसा है. ये नहीं है कि ये अपने जीन में मुर्रा से अलग ब्रीड तो नहीं है, लेकिन देखा जाता है कितना अच्छा है कितना नहीं. उससे फिर आगे देखते हैं कि ये दूध कितना लंबा देगा. ज़्यादा से पहले मैं तो दूध भैंस में ये देखता हूँ कि ये भैंस दूध लंबा देने वाली है या कम लंबा देने वाली है. क्यों, भैंस अगर 20 लीटर दूध दे रही है 3 महीने दे के बंद करते हैं, एक भैंस 10 लीटर दूध दे रही है और वो 9-10 महीने दूध दे, 10 लीटर वाला परवड़ेगा. तो पहले ब्रीड, फिर वो लंबा दूध देने वाली भैंस है नहीं है, उससे आगे फिर देखते हैं उसका रिंगड़ी सिंगड़ी कितना दूध देगी. ये चीज़ें सबसे पहले देखा जाता है. ओके, और बार्गेनिंग मतलब कैसा होता है रेट का? बार्गेनिंग तो ये है सर, जिसकी भैंस 1 लाख रुपए की है, सीधा सा बात है, उसको भी पता अगर मैंने 1 ही लाख मांगा तो 1 लाख कोई देगा नहीं. कोई आदमी जिसको 1 लाख में सेल करनी है 8-10 हज़ार रुपये ज़्यादा मांगता है, कोई उसके 20-30 हज़ार रुपये ज़्यादा मांग लेता है, लेकिन मांगने से भैंस नहीं ली जाती. इतना एक्सपीरियंस हो गया कि भैंस देखते ही पता चल जाता है भाई ये 1 लाख की है, 20 की है. वो 1 20 वाला चाहे उसके 2 लाख मांग ले, भाई अपने को 1 20 लगता है. वो भी जैसे नदीम भाई आए हैं, भैंस देखते ही एक बार तो जो आता है उसको 2 लाख मांगा सेट करेंगे, तो 1-2 भैंस में उन्होंने बोला 2 लाख, तो इनको बता देता हूँ ये भैंस 1 लाख 20 तक ये यहाँ तक अगर मिली तो देते हैं, नहीं तो अपना और गांव और भैंस है. मतलब इनका आज लोड कंप्लीट हो जाएगा? हाँ, आज इनका लोडिंग हो रहा है सर. भैंस कंप्लीट हो गया, खरीदी हो गया, अपने गोटे पे आ गया है. आज इनका लोडिंग करेंगे अभी बस 10-15 मिनट. कितने टाइम से उधर जाएगा वो गाड़ी? इनका 5 मुकाम लगेगा सर रास्ते में, और 5 मुकाम के बाद इनका सुबह लगभग अर्ली मॉर्निंग 4 या 5 बजे इनके गोटे पे. तुम्ही शेवटचा काय संदेश सांगा? हा व्यवसाय परवडतो का शेतकऱ्यांसाठी ज्यांना खरेदी? 100% परवडतो आणि ते आपल्या पिढीजात व्यवसाय आहे. असं काही म्हणजे नवीन करण्यासारखं नाही. आपण शेतकरी आहोत, ग्रामीण भागातले आहोत. दुधाचा धंदा हा काही नवखा नाही शेतकऱ्यासाठी आणि माझ्यासाठी. आणि ते परवडणारच आहे, म्हणजे असं काही विषय नाही त्याचा. रिकमेंड यांना कराल का कोणाला म्हशी खरेदी करायची? 100% करेन. आणि मी काही यांची स्तुती म्हणून करत नाही किंवा यांचा व्यापार व्हावा या दृष्टिकोनातून करत नाही. मला जे दिसलं किंवा मी माझ्या डोळ्यांनी जे अनुभव घेतला म्हणून मी करतोय. कुणाची जर फसवणूक, मी 2 गोष्टी जास्तीचे बोलून महाराष्ट्राच्या लोकांना जर फसवत असेल तर तो ती माझी नैतिकता नाही आहे. मी अनुभव घेतला, मी आलो, 6-8 दिवस थांबलं, मला जे यांच्याकडून भेटलं, जनावरे चांगली भेटली, माझी व्यवस्था चांगली भेटली, मी अनुभवासाठी माझ्या एका मित्राला सोबत आणलं होतं, हा माझा माणूससुद्धा खूप मला सहकार्य केलं. माझा अभ्यास थोडासा कमी असल्यामुळं मी एक जाणकार व्यापारी आपल्या ग्रामीण भागातला म्हणून सोबत ठेवलं होतं. यांनी पण सांगितलं आणि त्यांनी पण सांगितलं, त्यांच्या दोघांच्या सांगण्यावरून. त्यांचा एक दुसरा एक भाऊ आहे अमित भाऊ म्हणून, हे तिघं मिळून आम्ही सगळं हे केलो आणि असा काही विषय नाही, फसवाफसवीचा काही विषय नाही, चांगले माणसं आहेत. तुम्ही सर क्या सलाह देंगे लास्ट में? सर अपने शेतकरी भाइयों को यही सलाह देंगे, पहली बात तो जिसको भैंस लेना अपने डेयरी फार्म में उसका स्वागत है. भैंस कोशिश करें, जैसे नदीम भाई को भी 1 मिनट ये मेरे बोलने के बाद अपना एक्सपीरियंस बता देंगे. भैंस कम रेट उधर क्या लोगों का क्या रहता है, जैसे बाजार वाले रेट सुनते हैं ना तो वो सोचते हैं अभी हरियाणा में भी वही बाजार वाले 70-80-85-90 यहाँ पे भैंस मिलेगा. कम रेट में सीधा सा बात है, उधर से इधर आके इधर कचरा लेके उधर भरने से अच्छा है फिर तो उधर ही ले लो. 10 की बजाय 8 भैंस लो, अच्छे ब्रीड का अच्छा जानवर ले, उसमें ही फायदा है. 10 भैंस कचरा उठा ली
और छह भैंस अच्छी ले ली, वो छह भैंस अच्छा दूध दे देंगी, इतनी दस डाउन क्वालिटी की नहीं दे पाएंगी, तो जितनी हो सके अच्छी भैंस लो आप, ले किसी से वो कोई दिक्कत नहीं है, और जिसको भैंस लेनी है स्वागत है, लेबर चाहिए उसका भी कोई दिक्कत नहीं है सर। जो मैं आपको अभी मैंने बताया ये कहाँ तक सहमत था आप इस बात से कि 10 के बजाय 8 ले, लेकिन लेनी अच्छी चाहिए? नहीं नहीं कोई बात, कोई शक नहीं आपके ऊपर, आपने जो गाइडेंस किया वो सही ढंग से किया और मैंने जितना लेना है उतना ही लिया। मतलब नहीं, वैसे कई आदमियों का ये होता है नदीम भाई कि मेरे को फ़ोन आता है 15 जानवर लेना है, 15 जानवर का मतलब मेरे को तो 1,15,000 लेना है, वो 1,15,000 15 लाख में 15 लेने से अच्छा है 15 लाख में अगर वो 12 अच्छी ले ले। नहीं तो बात, बात ऐसी है कोई कीमत उसकी ठहराई या पक्की नहीं है, मिलने के ऊपर है अपने, देखने के ऊपर है अपने, अपने मिलने के ऊपर है। मला इथं आल्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही आता सगळ्यात तुम्हाला टॉपचे, तुम्ही किती घेतले तर 11 घेतल्या, सगळ्यात टॉपच्याच घेतल्या म्हणजे हो, पण काही लोक काय करतात की बाजारामध्ये जाऊन 70-80 हजार रुपये तेवढ्या पुरतं 4-5 लिटर देणारा दूध घेतलं, त्यांचं म्हणणं असं आहे की जास्त दुधाच्या म्हशी घेतलेल्या चांगल्या की कमी दुधाच्या, कसा वाटतं तुम्ही? आपल्यावर अवलंबून आहे साहेब, आपण जर आता इथं 17-18 म्हणतात पण आमचे पूर्वज म्हणतात की बा 17-18, 20-22 हे थोतांड गोष्टी आहेत, उगीच काहीतरी बोलणं करणं हे अमित भाईलाही माहीत आहे, ते सुद्धा सांगत होते की बा हे खोट्या गोष्टी बोलतात, खोट्या यूट्यूबवर काहीतरी माहिती घेतात, गोरगरिबांना फसवतात, ॲक्च्युअली हे 12 किंवा 14 किंवा 15 ही कॅपॅसिटी आहे, ते वेळोवेळी मला सांगत होते, शेतकरी समोरून काहीतरी लबाड लाचाड बोलत होते पण त्यांनी मला समजावून सांगत होते आणि मलाही तसं ते होतं अनुभव तुम्हाला। हो हो, तुम्ही जेवढं ते आता खरं सांगितलं ते लोकांना कळलं तर ते परत हे काळजी, मी लोकांसाठी सांगतच नाही आहे, माझा अनुभव मी लोकांना सांगतोय। तुम्हाला इथं जे आलेला अनुभव 80% आ जाती है वेज वो ही गिना जाता है, 80% जानवर 12 से 15-16 यही व्यापारी फोन आएगा 20 लीटर का मिल जाएगा 1,00,000 में, कहाँ खड़ी है वो हमें तो दिखती नहीं है, ये नहीं है, है नहीं। मेरी खुद की भेजी हुई वैसे है काफ़ी महाराष्ट्र में, 16 भी दे रही है, 18 भी है, 20 भी है, 24 भी है, लेकिन उनकी कीमत भी इतनी है, जो 24 लीटर दूध दे रही है आज महाराष्ट्र लातूर में 3.5 लाख रुपए की गई हुई है, तो वो ऐसी कीमत लगाएंगे तो वो उतने दूध की है, नहीं तो जो इन्होंने बात पकड़ी है ना ये नए होते हुए भी बहुत बराबर है क्योंकि नॉलेज वाली बात पकड़ी है। 1,00,000 में ऐसी कोई 1,00,000 में 18 छोड़ो, 1,00,000 में 15 भी नहीं, 18-20 तो छोड़ो, 15 भी नहीं, 12 बहुत है, और कांटे पे 12 लीटर थोड़ा नहीं होता, शेतकरी भाइयों को बहुत बार कहता हूँ 12 लीटर दूध मापने के लिए सर पसीना आता है कांटे पे, दूध मुंह में नहीं भैंसों भैंस के नीचे होता है, मुंह से चाहे 20 बोल दो चाहे 50 बोल दो, दूध हमें थोड़ी भैंस ने देना ना, मतलब जिस क्वालिटी का बकरे लोगे उस क्वालिटी का दूध, क्वालिटी का वो उतना पैसा देना पड़ेगा, ये ऑनलाइन जो आजकल चला है ना इससे थोड़ा बचेंगे तो ठीक रहेगा। शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा, तुम्हाला अधिक माहितीसाठी स्क्रीनवर नंबर दिसेल तर तुम्ही त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता, तर तुम्ही खूप छान मुलाखत दिली त्याबद्दल, तुम्ही जे सांगितलं ते रिअल सांगितलं, कारण हे शेतकऱ्यांना माहिती पडणं खूप गरजेचं आहे कारण त्यांचे पण फसवणूक होणं, त्यासाठी तुमचं पण खूप खूप धन्यवाद, थँक्यू, नमस्कार। दुसरा आहे आपने पास कस्टमर, इनको भी इसी किसान से भैंस दिलवाया हमने, 3 भैंस लिया इस किसान का इकट्ठा, 2 अपने जो नांदेड़ से आए हैं इनका, और 2 एक बैच इनका नांदेड़ से आए हैं नदीम भाई, इनका 1,08,000 में बैच लिया है, प्रेग्नेंट है वो भी 1-2 दिन में जनेगी, और बैच का 13-14 लीटर आराम से दूध है। किसान के साथ लिया गया केस, मतलब वहाँ जाके गया अपनी गोड़ी? नहीं, 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 किसान के साथ, ये बताएंगे आप बताएंगे कुटुन के लिए मशीन या सिद्ध करें कितने लीटर जाए थे जवळपास 13-14 म्हणत आहेत, 12 किती रुपये
गांव खेड़े से ही? सभी गांव खेड़े से भैंस दी है सर। कोई भी भैंस ये नहीं है कि मंडी में भैंस ठीक नहीं मिलता, मिल जाता कभी कभी, लेकिन आज के टाइम पे सभी जितने भी क्षेत्रीय भाई उधर से आ रहे ना, उनका यही रहता है कि हम भी डायरेक्ट इधर गांव खेड़े में घूम के ले, अपने को इस चीज में कोई ऑब्जेक्शन नहीं रहता है। नदीम भाई सभी गांव खेड़े से घूम के लिया है ना? पूरा पूरा तकरीबन हमको 2000 भैंस दिखा है और 25-30 खेड़ा घूमे हमने। ठीक है, हमको जो पसंद है वही भैंस लिया, इनके कहने के ऊपर नहीं लिया, लेकिन खाली विश्वास दिलाए और जो अपने को पसंद आई वही। ठीक है सर, अभी ये जो लोडिंग है कहाँ जा रही है? ये अपना नांदेड़ के पास मुखेड़ गिरता है सर, उधर जा रहा है लोडिंग। अभी लोडिंग स्टार्ट हो गया है, नीचे अपना 1 फीट मिट्टी डाला ताकि भैंस को किसी को भी दिक्कत ना आए, ऊपर ये इसका राशन पूरा लोड कर दिया है। आगे जो थोड़ा कमजोर बच्चे होते हैं ना उनको आगे लोड करते हैं 6-7 बच्चे, और बीच में ये रस्सा इसलिए लगाया जाता है ताकि कहीं पे भी भैंस का ब्रेक लगता है या कुछ भी होता है भैंस बच्चों पे ना गिरे। ओके, उसको पूरा सपोर्ट करता है। कितनी फीट की गाड़ी है ये? 25 फीट का गाड़ी है सर, 10 टायरा गाड़ी है, और 10 टायरा गाड़ी में बहुत आराम से भैंस जाता है, 6 चक्का में ज्यादा उछलती है तो उसमें दिक्कत होती है। इसमें कितना जाएगा? 11। इसमें 10 भैंस और 1 रेडा जाएगा सर। ठीक है, कसौटते ये अपना पहला भैंस आ गया सर, ये प्रेग्नेंट भैंस है, प्रेग्नेंट भैंस को हम हमेशा ड्राइवर के साइड लोड करते हैं, इसको कोई भी दिक्कत नहीं आती, ड्राइवर के साइड लोड करते हैं आराम से, ये अपना किशनगढ़ नहीं तो रतलाम जाके आराम से जन देगी, और इसका साथ में जार का और सारा मेडिसिन साथ में दे दिया गया है। ठीक है आगे कितना इधर कितना लगेगा बाप? इधर 3 भैंस आएगा ऐसे सीधा, सबसे छोटा है बना लो, 3 भैंस भी बिल्कुल पीछे आएगा, 4 भैंस, 1 का मुंह इधर, 1 का इधर, अभी आपको दिखाते रहेंगे वन बाई वन जैसे लोडिंग करेंगे। अभी एक नीचे मिट्टी है क्या? ये नीचे मिट्टी है पूरा 1 फीट तक सर, 1 फीट तक, पूरा 1 फीट तक, ताकि जैसे कहीं पे भी इमरजेंसी ब्रेक लगता है अगर मिट्टी ना हो तो भैंस का पैर फिसलेगा गिर जाएगी, इसमें पैर इतना इतना नीचे चला जाएगा, आराम से खड़ी रहेगी। तुम्ही गाड़ी सोबत जाणार आहे का? हो। कारण काय त्याचं? बरे शेतकरी जात नाहीत गाडी, आम्ही नवीन आहोत म्हणून पूर्ण कसे नेतात काय नेतात त्यांची काळजी घेतात नाही घेतात ते तर सर्व सांगितले आहेत। बरे, तुम्ही काळजी म्हणून चाललाय? चल चल। किती येतात सगळे भरणार? 10 म्हशी आणि 1 रेडा। तर आपण शेतकरी मित्रांनो ह्या गाडीचा लोड बघूया कसे भरतात। 1 म्हैस भरलेली आहे, तर पुढचा लोड बघूया थोड्या वेळानं, सगळे भरल्यानंतर आपण मला दाखवतो सगळं कसं भरतात काय भरतात। तर त्या गाडीला भाडं 80-81 हजार रुपये नांदेडला लागलेला आहे। शेतकरी मित्रांनो लोडिंग चालू आहे, बघू शकता तुम्ही। तर आता ते लोडिंग कसं करतात काय करतात तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू। हे 3 पैसे आ गया सर अपना, अब ये चौथा पैसा आएगा, देखो इसको ऐसे साइड में लगाएंगे, भैंस का सींग थोड़ा खुला है सर, लेकिन मिल्क कैपेसिटी के हिसाब से 15-16 लीटर भैंस बहुत अच्छा भैंस। ये सेकंड टाइम का भैंस है सर अपना, ये कितने में लिया? ये 1,20,000 रुपए का लिया है, बहुत ही हाइट लेंथ रिंगडी सिंगडी हर चीज टॉप क्वालिटी है, और दूध देगा सर 14 लीटर आराम से। नीचे क्या है? नीचे इसके कटड़ा सर, मेल का। किसे? 5वीं भैंस है अपनी, अभी इनको 1 बाई 1 ऐसे सीधा करेंगे। ये अपना छठा भैंस आ गया, ये भी सेकंड टाइमर है, 15 लीटर मिल्क कैपेसिटी का भैंस है, ये भी 1,20,000 रुपए का। नांदेड़ जाएगा? ये नांदेड़ के पास मुखेड़ गिरता है, लगभग 30-40 किलोमीटर उधर जाएगा सर, नदीम भाई उनके पास। ये अपना लोड पूरा हो गया सर, अभी इन भैंसों को वापिस घुमाया जाएगा अंदर की अंदर, इनका पीछे मुंह हो जाएगा, और जो बीच में भैंसे थी उनका एक का इधर मुंह, एक का इधर मुंह है। ये तरीका जैसे हम लोड करते हैं ना, इसमें भैंस को दिक्कत नहीं आती, एक दूसरे का वजन इसके ऊपर जाता है, वो अच्छे से फिक्स रहती है, और ये होने के बाद गाड़ी जाती है। ये हाँ, आप लोड होने के बाद ये चल पड़ेगी राम का नाम लेके। पूजा करेंगे अभी? अभी पूजा करेंगे सर। अशा प्रकारे गाड़ी पूर्ण लोडिंग होऊन आता पूजा चालू आहे। सुमित सर हो गई? हाँ जी सर, लोडिंग पूरी बिल्कुल हो गई सर।
पूजा किया? हाँ जी सर, पूजा के बगैर गाड़ी लोड नहीं करते सर। शुरू से जैसे पुराने व्यापारियों को अपने जो अपने घर में भी कर रहे थे बाबूजी, उनको भी देखते आए हैं। एक श्रद्धा है भाई रास्ते में कोई दिक्कत ना हो। जैसे आज मेरे पास से भैंस लिया है इन्होंने, तो मेरे को 2 रुपया मिला है, तो मन में यही रहता आज मेरा काम चला, मेरे से जो भैंस गई इनको अच्छा प्रॉफिट दे, इनका काम चले, प्रसाद दो। ठीक है सर।